यावेळी निर्वाण शहा यांनी युवा नेते धनंजय महाडिक यांना अकॅडमीचं स्मृतिचिन्ह दिलं. कोल्हापूरच्या फुटबॉलच्या सुसूत्र विकासाबाबत त्यांनी महाडिक यांच्याशी चर्चा केली. कोणत्याही खेळाच्या विकासासाठी प्रशिक्षकांचं ट्रेनिंग योग्य रीतीने होणं गरजेचं असल्याचं शहा यांनी सांगितलं. कार्ड डेव्हलपमेंट होना चाहिए सबसे पहले, तो इंडिया प्लेयर क्रिएट करने के लिए हमको चिल्ड्रन को डेवलप करना चाहिए, और चिल्ड्रन डेवलप करने के लिए हमको कोचेस चाहिए. जो हमारे पास क्वालिफाइड कोचेस इंडिया में नहीं है, वो सबसे इम्पॉर्टेंट बात है कि फर्स्ट एंड फॉरमोस्ट हमको कोचेस बनाना चाहिए. जब कोचेस बनेगा तो ही बच्चे सीखने वाले हैं. आपल्या अकॅडमीत फुटबॉलपटू घडवण्याचं काम सुरू असून तिथल्या गुणवत्तेची चाचपणी करण्यासाठी आपण इथं आल्याचं शहा यांनी नमूद केलं. अभी हमारा अकॅडमी अभी 600 स्टूडेंट्स आते हैं, 6 सेंटर है मुंबई में और एक्सपैंड हो रहे हैं. हर साल हम 2 या 3 सेंटर खोल रहे हैं, और अभी हम चाहते हैं कि आप मुंबई से लेकर बाहर निकलना चाहते हैं, इसलिए हम आज कोल्हापुर आए. और मेरा मेन ऑब्जेक्टिव होगा बेसिकली मदद करने के लिए, वो हम कोचेस कोचिंग डेवलप कर लेंगे सबसे पहले. इथल्या फुटबॉलच्या विकासासाठी आपण सर्वतोपरी सहाय्य करण्यास तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अभी टेक्निक हम दिखा सकते दे सकते जो कोचेस को, जो कोचेस खुल ओपन माइंडेड है और सीखना चाहते हैं, वो खुद का अकेडमी खोलते कोचिंग सेशन कर सकते हैं, हम मदद करें, इसलिए तो हम आए हैं इधर. कोल्हापुरातील फुटबॉलपटूंनी मागणी केल्यास आपण आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक इथं आणू असंही शहा यांनी नमूद केलं. आपल्या अकॅडमीचा एसी मिलान, रिअल मॅड्रिड, रेंजर्स, क्रुझर्स एसी आदी दिग्गज क्लबशी प्रशिक्षण करार आहे, त्याचा फायदा फुटबॉल क्षेत्राशी निगडीत सर्व घटकांना देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचंही शहा यांनी स्पष्ट केलं. यावेळी अंजली शहा, शिवाजी पाटील उपस्थित होते. UGC CPA कार्यक्रम पुरस्कृत